हे जे टायटल बघितलं 15 लाखाचा, त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओ गॅलरीमध्ये आलेले आहे. माझा हा व्हिडिओ बघतात अहो 15 लाखामध्ये काय भेटतं? इंडिपेंडेंट हाऊस, इंडिपेंडेंट रो हाऊस का फ्लॅट? आणि ह्याच्यावरती लोन होणार आहे का कुठल्या बँकेचं होणार आहे? बरं, हे किती मधी आणि डाऊन पेमेंट किती करायचं? तर ह्या माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ बघायचं. आणि एक अजून एक कारण आहे त्याच्यामध्ये, की कारण हे आहे की तुम्हाला जो आहे कोड जो असणार आहे तो कोड तुम्ही माझ्या नंबरवरती मेसेज करायचा. आणि कोड कसं काय भेटणार आहे? अहो, व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतरच तो कोड तुम्हाला भेटणार आहे. तर चला मग मंडळी, हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तो कोड मला मेसेज करा. आणि पुढचं जे सांगणार आहे ते ऐकून घ्या. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख आपले सहर्ष स्वागत करीत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. बरोबर आहे, जे 15 लाखाचं जे टायटल बघितलेलं आहे त्याचसाठी तुम्ही इथं आलेला आहे आणि तीच माहिती तुम्हाला पाहिजे. तर अशी सहजासहजी तुम्हाला कोण देतो का? बरं, मी एजंट ब्रोकरचा काम करत नाही की मी तुम्हाला त्या प्रॉपर्टीच्या मालकाचा नंबर किंवा त्या मालकाची डिटेल देणार या व्हिडिओमध्ये. तर विचार तुम्ही करू शकतात. आता हा जो व्हिडिओ आहे हे स्पेशली तुमच्यासाठीच बनवलेला आहे. आणि 15 लाखामध्ये रो हाऊस कसं काय भेटू शकतो, कुठल्या एरियामध्ये, ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. पण मंडळी, तुम्हाला ती माहिती भेटणार आहे तर तुम्हाला तो कोड असणार आहे ना, तो कोड तुम्हाला मेसेज करायला लागणार आहे. तर आम्ही तवा तुम्हाला त्या प्रॉपर्टीचे जे मेन असणार आहे त्यांचं नंबर किंवा ते स्वतः तुम्हाला कॉल करणार आहे. मंडळी, आज तुम्ही बघू शकतात पुण्यामध्ये प्रॉपर्टीचे जे रेट चालू आहे, प्रॉपर्टीचे जे भाव चालू आहे ते कुठं आहे, कुठल्या स्तरला पोहोचलेले. आणि सगळ्यांचे जे ड्रीम आहे, ज्यांना पण घर आणि बंगलो घ्यायचे त्यांचे जे ड्रीम आहे ते कमी बजेटचे आहे, तर त्या कमी बजेटच्या ह्यामध्ये तुम्हाला अशा रो हाऊस, असे जे बंगले तुम्ही माइंडमध्ये सजवलेले आणि तुम्ही जे सर्च करतात तर ते सत्य आहे का, ते भेटणार का, हे माणसाने पहिला विचार करायला पाहिजे. खरं जे विचार आपल्याला करायला पाहिजे ते विचार आपण करत नाही. उगीच लोकांचे जे व्हिडिओ असतात तिथं जाऊन आपण बघत असतो. आणि आपण बघा आपल्याला कोण दाखवतो व्हिडिओ, तर त्या व्हिडिओमध्ये आपण जातो, तो व्हिडिओ संपूर्ण बघतो. कोण सांगितलं पण की थांबा, तुम्हाला ही प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघायचा आणि ही प्रॉपर्टी तुमच्या बजेटची आहे, तर आपण जाऊन तो प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघतो. आणि कोण कोण असं पण सांगतो की डायरेक्टली मालकाचा नंबर देणार आहे मी, तर त्या मालकाचा नंबरसाठी पण व्हिडिओ बघतो. पण आपल्या या पुणे प्रॉपर्टी चॅनलवरती तुम्हाला इकडं आपण बोलत नाही की मालकाचा नंबर. तुम्ही मला हे सांगा की डायरेक्ट मालकाचा नंबर आणि सारखा कोण देतो का, सांगा मला. अहो मंडळी, कोणच देत नाही मालकाचा नंबर डायरेक्टली. अहो, रोजच भरपूर व्हिडिओ येतात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मालकाचा नंबर अशक्य आहे. मी तुम्हाला बोलतो, मी सुद्धा मालकाचा नंबर कवा देत नाही. आणि मालकाचा नंबर आलं तर म्हणजे मालकाची इकडची प्रॉपर्टी आली तर डायरेक्टली त्या प्रॉपर्टीचा मालकाचा नंबर देतो मी. पण कसं, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर तेव्हा तुम्हाला कळणार आहे. बरं मंडळी, आज जी प्रॉपर्टी आहे, विचार करा, आज जी प्रॉपर्टी आहे ही 15 लाखाची प्रॉपर्टी आहे, आपल्या बजेटमध्ये आहे. पण त्या प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला घेण्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करायला लागणार. बरं, मला हे सांगा की तुमचे जे ड्रीम आहे 15-20-25 लाखाच्या आसपासचे ड्रीम आहे, आपल्याला जे बंगलो पाहिजे. आता मला हे सांगा की पुण्यामध्ये ह्या रेटमध्ये ह्या बजेटमध्ये अशा प्रॉपर्ट्या भेटतात का कवा, सांगा मला विचार करून. नाही. पण तुमचे हे जे ड्रीम आहे, तुमचे जे स्वप्न आहे, हे सत्यामध्ये आणि खरं होऊ शकतो. त्यासाठी बघा, तुम्हाला मी
त्या 15 बद्दल बोलतो मी तुम्हाला, पण मी तुम्हाला एक ऍडवाइस देतो, तुम्हाला खरंच ह्या बजेटमध्ये अशी प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे, सध्याला बघा आपल्याकडे जे आहे त्या जागेवर तुम्ही एक इंडिपेंडेंट हाऊस, इंडिपेंडेंट रो हाऊस हे सगळं काय तुम्ही बनवू शकतात त्या जागेवरती। मंडळी मी तुम्हाला हे बोलत नाही की मी डायरेक्टली तो बंगला विकू राहिलेले, आता तो बंगला आहे पण ते कसा आहे काय आहे त्याची कसं माहिती आपल्याला कशी काय, ओके बरं मंडळी मी तुम्हाला ऍडवाइस देतो, मी तुम्ही जागा खरेदी करा, 1000 स्क्वेअर फीटची जागा खरेदी केली, अर्ध्या गुंठ्यामध्ये तुम्ही कंस्ट्रक्शन करा, अर्धा गुंठा पण लय झालं त्याच्यामध्ये 2 BHK सारखे रूम निघू शकतात अर्ध्या गुंठ्यामध्ये, आणि अर्ध्या गुंठ्यामध्ये बांधकाम एकदम सुसज्ज बांधकाम चांगलं बांधकाम होऊ शकतो। काय होतं माहिती का, आपण जुन्याच्या ह्याच्यामध्ये जातो नवीनच्या ह्याला बघत नाही, त्यामुळं आपण एक एक वेळेस चुकून जातो, आणि हे जे फसवणारे जे लोक आहे त्यांच्या जाळामध्ये अडकून जातो। पण मंडळी मी तुम्हाला एवढंच सांगतो, बघा हे जे व्हिडिओ बनवत आहे मी स्पेशली 15 लाखाबद्दल पण सांगतो मी की कसं काय त्या 15 लाखाच्या बजेटमध्ये ती प्रॉपर्टी भेटू शकते, पण मी तुम्हाला बघा खूप म्हणजे माझे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल, पहिला पण माझे व्हिडिओ बघितले, आता पण माझे व्हिडिओ बघतात, आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या प्रॉपर्टीबद्दल माहिती ऍडवाइस तुम्हाला बघायला गेलं तर कोण देत नाही, पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ऍडवाइस देत राहतो आणि सांगत राहतो। मी मंडळी ह्या 15 लाखाचे जे आहे ना त्याच्याबद्दल बोलतोच मी तुम्हाला, पण सध्याला मी तुम्हाला बोलतो की 3,50,000, 4.5 लाख, 6.5 लाख आणि 9.5 लाख हे बघा हे प्लॉट आहे, मोकळे प्लॉट आहे आणि वागुली जवळ सणसवाडीमध्ये आहे, आणि सणसवाडी शिक्रापूर रांजणगाव या साईडला हे प्लॉटिंग आहे। आता ह्या प्लॉट आता तुम्हाला झटका लागला असेल, एकदम डायरेक्टली झटका लागला, का झटका लागला की मी प्लॉटिंग बद्दल बोलतो, अरे तो घर कुठे गेला, अहो हाय ना तो घराबद्दल सांगणारच आहे, थोडस ह्या प्लॉटिंगचे महत्व कळून घ्या। तुम्ही जे बघतात ना 15 लाखामध्ये 20 लाखामध्ये 1000 स्क्वेअर फीटचे घर वगैरे, ते इथं तुम्ही स्वप्न सिद्ध करू शकतात, इथं तुम्ही स्वप्न जे आहे ते ड्रीम साकार करू शकतात आपल्या बजेटमध्ये। आणि नवीन आता हे जे 15 आहे ते जुनं आहे, किती वर्ष झाले असेल त्याला बांधकामला, बरोबर ना, ते काय डोक्यामध्ये बसतो का तुमच्या, सांगा तुम्ही, तुम्ही जाऊन तिकडे बघितलं तर कसं की मेन लोकेशन वाईज पैसा आहे, एरिया वाईज पैसा आहे। आता हे जे सणसवाडीचं जे आहे ना 1000 स्क्वेअर फीटची, सणसवाडीला नाही शिकरापूरला 3.5 लाखाची जागा आहे, आता इकडे हाफ डाऊन पेमेंट करायचं आणि 5,000 रुपयाचा हप्ता भरायचा। आता ह्या जागेमध्ये तुम्हाला लाईट भेटणार आहे, पाणी भेटणार आहे, पाणी कॉर्पोरेशनचं नाही बोरवेल वॉटर भेटणार आहे, ओके बरं। ह्या प्लॉटचे व्हिडिओ आधीच बनवलेले, ते व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन आरामशीर बघा, मला व्हिडिओ लांब नाही करायचा, मला व्हिडिओ 8 ते 10 मिनिटाचा ठेवायचा आहे, पण काय करू बोलायला लागतो, मला सांगायला लागतो नवीन आणि जुन्यामध्ये फरक, बरोबर ना। बरं हे जे आहे 15 लाखाचं जे आहे हे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ एरियामध्येच आहे। आता तुम्ही बोलणार की सकाळीच व्हिडिओ टाकला होता 14 लाखाचा, हे काय नवीन, हे वेगळं आहे, ह्याचा कोड पण वेगळा आहे, हे 450 स्क्वेअर फीटचं आहे, कोड लक्षामध्ये ठेवा, नागपूरचा लिहायचं तुम्हाला, 450 स्क्वेअर फीट लिहायचं तुम्हाला, आणि 2 मजलीचं आहे, ओके 2 मजलीचं आहे, ओके मंडळी हे कोड। आणि मला SMS कुठल्या नंबरवर करायचं, 9028750499 या नंबरवरती तुम्ही मला SMS आरामशीर करा, आणि ही प्रॉपर्टी तुमच्या बजेटमध्ये आहे, बँक लोन होणारी आहे, तुम्हाला चालत असेल तर तुम्ही मला निवांतपणे मॅसेज करा, आणि ही प्रॉपर्टी बघण्यासाठी 1 दिवस पूर्वी तुम्ही मला मॅसेज केलं तर पुढचा तुमचा नंबर जो आहे आपल्या समोर एजंट आहे आपण त्याला देणार आहे, तुम्ही ती प्रॉपर्टी आरामशीर बघा। तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या बजेटमध्ये बसतो, लोकेशन वाईज जमतो आणि तुम्हाला ते सुटेबल
होऊ शकतो ते घर आणि पार्किंग टू व्हीलरची आहे तिकडं कॉमन पार्किंग आहे असं नाही की ते तुमच्या बंगल्याखाली किंवा रो हाऊस असणार एक एक साधा सिंपल इंडिपेंडेंट हाऊस आहे ओके मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे जे सांगितले ते लक्षामध्ये ठेवा स्वप्न असे पुरे होत नाही स्वप्नाला कुठंतरी थोडंफार तरी कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज करायला लागतं आता हे एरिया वाईज तुम्हाला थोडस कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे तर तुम्ही ते चांगलं रो हाऊस घेऊ शकता तुम्ही बरं मंडळी मी पुन्हा नवीन एक प्रॉपर्टीची माहिती आणणार आहे त्यावेळेस तुम्ही आरामशीर तुम्ही बघू शकतात ओके याच चॅनलवरती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि SMS करायचं विसरायचं नाही ओके चला.